नाशिक हायवे हा खरतर मुंबई आणि नाशिक या महाराष्ट्रातल्या दोन मेगा सिटीजना जोडण्यासाठी बनवण्यात आला होता, पण हाच महामार्ग आता या दोन्ही सिटीमधल्या सगळ्या प्रवाशांना नागरिकांना डोकेदुखी ठरलेला आहे। या हायवेला खड्ड्यांचं ग्रहण लागलंय आणि हे ग्रहण याही वर्षी चुकलेलं नाही आहे। प्रचंड पडणारा पाऊस आणि त्यामुळे रस्त्यावरचे हे खड्डे हा महामार्ग रोखून धरतात आणि आता देखील आपण पाहिलात तर या महामार्गावर दोन्ही बाजूला खड्डेच खड्डे पसरलेले आहेत। खरं म्हणजे या महामार्गाला आता वाढवण्यात येत आहे। चार पदरी हा जो महामार्ग आहे तो आठ पदरी करण्यात येतो आहे, त्यासाठी जागोजागी काम देखील चालू आहे, पण हे काम प्रचंड संथ वेगाने सुरू आहे आणि त्यामुळेच कुठे अर्धा रस्ता बांधून झाला आहे तर कुठे रस्ताच नाही आहे, रस्ता गायब झाला आहे अशी परिस्थिती इथे दिसून येते आहे। अगदी ठाण्याच्या माजीवडा ब्रिजपासून ते भिवंडी बायपासपर्यंत आणि पुढे पडघा टोलनाकापर्यंत या रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येतात आणि त्यामुळेच मुंबईकडे जाणारा आणि मुंबईकडे येणारा असा दोन्ही मार्ग जो आहे तो या खड्ड्यांमुळे बंद पडलेला आपल्याला दिसून येतो। आता देखील आपण पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा या खड्ड्यांमुळे पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि याचं कारण खड्डे आहेत। काल सत्यजित तांबे जे आमदार आहेत ते देखील याच मुंबई नाशिक महामार्गावर तब्बल 6 ते 7 तास अडकले होते। शेवटी त्यांनी कल्याणला जाऊन लोकलद्वारे मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला आणि ही परिस्थिती जी आहे, ही नामुष्की जी आहे, ती गेल्या अनेक वर्षांपासून या मुंबई नाशिक हायवेवरून जाणाऱ्या प्रवाशांवर येते। अनेकांची वाहनं इथे नादुरुस्त होतात, अनेकांना दुखापत होते, अनेकांचे जीव देखील जातात, मात्र परिस्थिती जैसे थे असते। याही वर्षी मुंबई नाशिक हायवेचं काम पूर्ण न झाल्यामुळे खड्ड्यांमधून प्रवाशांना मार्ग काढावा लागतो आहे, वाहनांना जावं लागतं आहे आणि त्याचा खूप मोठा परिणाम इथल्या नागरिकांवर होतो आहे। भिवंडी, मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर त्याचा खूप मोठा परिणाम आणि व्यापारावर देखील त्याचा खूप मोठा परिणाम बघायला मिळतो आहे। कॅमेरामन विलेसा अक्षय भाटकर, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।